आपण आहे ना स्ट्रीट स्टाईल फूड घरी कायम बनवायचं अट्टहास असतोच आपला. मग ते पाणीपुरी असो, भेळपुरी असो, रगडा पॅटीस असो, तर हे सगळं चाट बनवण्यासाठी ना त्याला चटण्यांची चव खूप महत्त्वाची असते. तर आज आपण या चाटसाठी लागणाऱ्या 3 चटण्यांचे प्रकार बघणार आहोत. अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने पण अतिशय चटपटीत ही चटणी बनवून तयार होते. तुम्ही बघू शकाल ही गोड चटणी आहे चिंचगुळाची, परफेक्ट रंग टेक्स्चर कन्सिस्टन्सी येते. त्याच सोबत ही आहे हिरवी चटणी, ही मस्त अशी दाटसर होण्यासाठी काय करायचं तेही बघणार आहोत. आणि त्याचसोबत लाल चटणी, मस्त लसणाची चटणी, क्या बात है. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना चाट बनवण्यासाठी, म्हणजे तुम्ही भरे पाणीपुरी करा, भेळ करा, रगडा पॅटीस करा, त्यासाठी ज्या चटण्या लागतात ना त्या चटण्यांच्या रेसिपीज आपण आज इथे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बनवत आहोत चिंचगुळाची चटणी, म्हणजेच गोड चटणी. तर यासाठी घ्यायची आहे चिंच. इथे मी घेतली आहे 1/2 कप चिंच. यात जर काही खडे असतील, बुटूक असतील, मातीचे कण असतील तर ते काढून घेतलेले आहेत. जितकी चिंच आहे त्याच प्रमाणामध्ये इथे मी घेतलेला आहे खजूर. हा खजूर पण यातल्या बिया काढून असा चिरून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर 1/2 कप यामध्ये घालूयात गूळ. गूळ न घालता खजूरचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. आता यामध्ये घालायचं पाणी. आणि आता हे चिंच आणि गूळ एकत्र आपण 1 तासभर तरी छान भिजवून घेणार आहोत. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता बनवूया झणझणीत अशी लसूणची चटणी. तर इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्याची देठं काढून घेतलेली आहेत. आणि आता यामध्ये घालूयात गरम पाणी. आणि या गरम पाण्यामध्ये 1-15 मिनिटं या मिरच्या छान आपण सोक करून घेऊयात. आणि आता इथे चिंचची चटणी बनवण्यासाठी इथे चिंच, गूळ आणि खजूर हे छान भिजवून झालेले आहेत. साधारण 1/2 तास होऊन गेला. आता हे हलकंसं हाताने तोडून घेऊयात, मॅश करून घेऊयात. आता हे सगळं मॅश केलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हाताने कोळून घेतलं तरी काही हरकत नाही, फक्त मिक्सरमध्ये ही स्टेप जरा फास्ट होते. आणि ह्याची छान पेस्ट तयार करून घेऊयात. आणि आता हे तयार पेस्ट जी आहे ती एका पॅनमध्ये काढून घेऊया. हे सगळं मिश्रण छान गाळून घ्यायचं. पण मधुराज रेसिपीवर गेले 14 वर्ष अविरत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले रेसिपी पदार्थ, विस्मरणात केलेले पदार्थ पोस्ट करत असतो. तर अशाच जुन्या जुन्या रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. आता हे छान गाळून झालं की 1-5 मिनिटं आधी शिजवून घेऊयात. आणि इथे हे मिश्रण 5 मिनिटं मी शिजवून घेतलं. एक हलकीशी उकळी काढून घ्यायची, भन्नाट दिसतं आहे. आता यामध्ये घालूयात मसाला. सो इथे मी वापरते आपलाच मधुराज रेसिपीचंच लाल तिखट, 1 साधारण चमचाभर, किंवा तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे. पण ही गोड चटणी आहे त्यामुळे फार तिखट नाही बनवते मी. जिरेपूड 1 चमचा, 1/2 चमचा काळं मीठ, चटपटी तर चव येते काळं मिठाने, आणि चवीपुरतं साधं मीठ. हे करूयात मिक्स. आणि 1 साधारण आणखी 2 ते 3 मिनिटं ही चटणी छान शिजवून घेतलेली आहे. मस्त असा सुवास येतो याचा चटपटीत, म्हणजे चाट चटणीचा जसा येतो ना अगदी तसा. आता गॅस करते आहे बंद आणि तुम्ही बघू शकाल टेक्स्चर परफेक्ट झालेलं आहे. आत्ता हे दिसताना तुम्हाला हलकंसं सैलसर दिसते, पण जसजसं हे थंड होतं ना तस तशी ही चटणी मस्त दाटसर व्हायला सुरुवात होते. आता ही पूर्ण थंड करून घ्यायची. पूर्ण थंड झाली की काचेच्या जारमध्ये शक्यतो स्टोअर करा, स्टीलपेक्षा. काचेच्या जारमध्ये रूम टेम्परेचरवर ही 1 ते 2 आठवडे छान टिकते. फ्रीजमध्ये ठेवले तर 1 ते 2 महिने छान टिकते. आणि आता बनवूया झणझणीत अशी हिरवी चटणी. तर सगळ्यात आधी यामध्ये मी घालते 4 चमचे डाळवं. डाळव्यामुळे काय होतं ना, या चटणीला जो एकसंधपणा हवा असतो तो छान असा एकसंधपणा येतो. आणि त्याचबरोबर चटणीचा रंगही बदलत नाही, छान अशी हिरवी कच्च चटणी राहते काहीही न करता. हिरवी मिरची घालूयात, तुम्हाला कितपत तिखट हवी त्या अंदाजाने. चवीपुरतं मीठ आणि काळं मीठ. आधी हे सुके जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊयात. यामध्ये 1 ते 2 लसूण पाके. आधी लसूण पाके घातले तरी चालेल. आणि पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेते.
आधी पाणी घालायचं नाही, आधी असं सुकं सुकं फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना, त्या डाळव्याचं छान पीठ होतं, पाण्यामध्ये ते दळलं डाळवं तर मग त्याचं असं छान एकसंधपणा नाही येत. आता यामध्ये खूप सारी आपण घालतो आहे कोथिंबीर, आणि या स्टेजला यामध्ये घालूयात पाणी. आणि ही चटणी इथे ऑलमोस्ट तयार आहे, छान अशी दाटसर झाली आहे, एकसंध झाली आहे, रंगही सुरेख आलेला आहे. आता लसणाची चटणी, म्हणजे सुकी मिरची आणि लसूण चटणी, या भिजवलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे पाणी पण घालते मी ज्यामध्ये आपण मिरची भिजवलेली. यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या 1-2 ते 3, चवीपुरतं मीठ, थोडंसं काळं मीठ आणि लिंबाचा रस. झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये छान याची पेस्ट तयार करून घेऊयात. आणि आता याचे टेक्स्चर चेक करूयात. क्या बात है, काय सुरेख रंग आलेला आहे, भन्नाट मस्त दिसते ही चटणी. आपल्या या तीनही चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत. चिंचगुळाची चटणी फ्रीजमध्ये 1 ते 2 महिने छान टिकते. जी हिरवी चटणी आपण केली ती फ्रीजमध्ये ठेवली तर 1 ते 2 दिवसच टिकते, फार टिकत नाही. जर झिपलॉकच्या बॅगेत टाकून तुम्ही फ्रीजरला टाकली तर मग 1-2-3 महिने छान टिकते. आणि ही जी लसणाची चटणी आहे, लाल मिरची आणि लसणाची, ही फ्रीजमध्ये आठवडाभर छान टिकते. फ्रीजरला टाकली तर मग 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकते. तर तुम्ही काहीही चॅटचा प्रकार बनवा, या चटण्या आपण वापरतोच तर नक्की बनवून बघा. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.